ಅನಂತ ಭಕ್ತಿ ಇದು, ಭವ್ಯ ದಿವ್ಯ ಶಕ್ತಿ ಇದು, ಕ್ಷಮಾಶೀಲ ಪೃಥ್ವಿ ಇದು, ಹೀನದೂತ ಅಗ್ನಿ ಇದು, ಮೂರ್ತಿಮಂತ ಭಕ್ತಿ ಇದು, ಭವ್ಯ ದಿವ್ಯ ಶಕ್ತಿ ಇದು, ಕ್ಷಮಾಶೀಲ ಪೃಥ್ವಿ ಇದು, ಹೀಮದೂತ ಅಗ್ನಿ ಇದು, ಜಾಸ ರೂಢಿನ್ಸೆ ಕುಂಪಣ, ಅಸೆ ತುಜಾ ಕ್ಷಿತಿಜಾಸ ರೂಢಿನ್ಸೆ ಕುಂಪಣ, ರೂಢಿನ್ಸೆ ಕುಂಪಣ, ರೂಢಿನ್ಸೆ ಕುಂಪಣ. ಅಗ್ನಿಸಾಕ್ಷಿನ ಮೀ ತುಳ ಪತ್ನಿ ಮ್ಹಣೂನ್ ಸ್ವೀಕಾರಲಾಯ ಅಂಜಲಿ, ಆಣಿ ಆತ ಚಿತೆವರ ಜಾಯಿಪರ್ಯಂತ ಹೆ ನಾತ ಅಸಚ ರಾಹಿಲ್. ಕಾಯ್ ಪೈಸೆ? अरे आज पर्यंत दोन चार पाडलीस, पैसे मिळाले नव्हते त्याचं. राहुलच्या नजरेत मला तानाजी बद्दल घृणा जाणवायची. नक्की काहीतरी टेन्शन होत. पण मला राहुलच सगळे डिटेल्स सांगत. नशिबाचा हात या तानाजीच्या डोक्यावर. मला जर का अडकवण्याचा प्रयत्न केला तर रक्ताची रंगपंचमी खेळायची, सोडायचं नाही एकाएकाला. मला माहितीये आभार मानण्याची माझी माझी लायकी नाहीये. असलम शेख या नावाचा एक माणूस तानाजीसाठी काम करतो. तानाजीच्या सांगण्यावरून हा लोकांना धमक्या देणे, त्यांच्याकडनं पैसे वसुली करणे, रातोरात घर खाली करून पैसे माणसं गायब करणे, ही असली कामं करतो. तानाजीचा एक ऍड्रेस नाहीये तर त्याचे तीन तीन ऍड्रेस आहेत. तानाजीचा एक भाऊ आहे साहेबराव. हा साहेबराव इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस करतो, अतिशय सभ्य माणूस. हा तानाजीचा कलेजा आहे. आणि ही माहिती मला पोलिसांच्या खबरीकडनं मिळाली आहे. मला वाटतं आपण ही सर्व माहिती पुरू सरांना आणि मैत्रीला द्यावी. पुढचा तपास, धागेदोरे पाहणं, साक्षीदार गोळा करणं आणि खुनाचा कट कोणी रचला हे शोधणं त्यांचंच काम आहे. करेक्ट. कारण आपल्याला ही अर्धवट माहिती आहे. आणि मुख्य म्हणजे कोण किती ताकदवर आहे किंवा कोण किती खतरनाक आहे हे आपल्याला कसं कळणार? मान्य आहे, मान्य आहे, आपल्याकडे अर्धवट इन्फॉर्मेशन आहे आणि त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही. पण मग म्हणून आपल्याला ठोस पुरावे हे मिळवायलाच हवेत ना. भाषा, तू फार डेअरिंग करू नकोस, हा प्रांत आपला नव्हे. कीर्ती अगं, माहिती मिळवण्यात काय हरकत आहे? हे बघ कीर्ती, आपल्याला शोध हा घ्यावाच लागणार आहे. हा तानाजी कितपत इन्वॉल्व आहे हे आपल्याला शोधूनच काढावं लागेल. तानाजीचा राहुलच्या खुनाशी काय संबंध आहे? असं कुठलं कारण असावं की या तानाजीने अंजली वहिनीच्या पार गळ्यापर्यंत फाशीचा फास पोहोचवण्याची सोय केली? का काय वैर असेल याच? नाव काय फायनान्सरचं? अरे बोल ना, बोल. काय काम होत? आणि कामच होत ना? आणि रात्रीचीच बरी काम असतात रे तुझी, बोल ना. कारण ह्याची उत्तर तुझ्याकडे नाही. सोड मग आता विचारणार, परत कधी येणार नाही. सांगा तुमच्या सोसायटीत, सांगा. तुमचा एक नालायक मुलगा होता, तो मेला. प्रकाश, 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 अडवा ना त्याला. मैत्री, मैत्री अगं, तू तरी काहीतरी सांग त्याला. रूढींचे कुंपण.
बहिणी आता मन मोकळं झालंय ना हे बघा विश्वास ठेवा आमचा कोणाचाही तुमच्यावर संशय नाही किंबहुना खात्री आहे की तुम्ही असं काही करणार नाही हे षडयंत्र आहे सापळा आहे तुम्हाला केळकर कुटुंबाला बदनाम करण्याची एक चाल आहे बहिणी आम्ही अनेक गुन्हेगार अगदी जवळून बघतो त्यांच्या मानसिकतेचा अभ्यास करतो आम्ही चेहरा बघून ओळखू शकतो की हा खुनी आहे का नाही त्यामुळे तुम्ही आता कुठलंही दडपण मनावर ठेवू नका तुमचंच घर आहे आणि माणसं पण तुमचीच आहे प्लीज तुम्ही मोकळ्या व्हा हे मला खूप जड जाणार आहे ग स्वीकारताना खरंच मी खूप वाईट वागले तुमच्या सगळ्यांशी खूप वाईट वागले पण त्या बदल्यात मला फक्त चांगुलपणाच मिळाला खरंच हे प्रेम स्वीकारताना मला माझीच लाज वाटते ग बहिणी तुम्ही असा विचार का करता माझे हात पाय लटलटत आहेत घसा कोरडा पडलाय खरच मी अशी का वागले मी अशी बहिणी प्लीज हे सगळं स्वप्न होत असं समजून विसरून जा प्लीज बहिणी मैत्री बोलते तोच आता एक मार्ग उरलाय भूतकाळात चाचपडत राहिलं तर आणखी त्रास होईल त्यापेक्षा ही जळमट तोडून टाका त्यातून बाहेर या अमर दादा आई बाबा यांचा विचार करा तुमच्याशिवाय नाही जगू शकत ते आणि त्यासाठी तुम्हाला खूप मोठ्या संघर्षाला तयार राहावं लागेल बुद्धीला स्मृतीला ताण द्यावा लागेल आठवावा लागेल राहुलचा खून कोण करू शकत राहुलचा कोणी वैरी होता का त्याचा कोणी दुश्मन होता का वैनी आठवण्याचा प्रयत्न करा एक धागा मग तो अस्पष्ट दुसरचा असला तरी चालेल आपण मार्ग शोधू त्यातनं तो एक धागा आठवण्याचा प्रयत्न करा प्लीज आणि तो धागा तुमचा तुम्हाला शोधायचा आहे तुम्हालाच राहुलला तुम्ही ओळखत होतात तो तुमचा मित्र होता नाही म्हणायला तानाजीच्या या विचित्र वागण्याचा अर्थार्थी काही संदर्भच लागत नाहीये तो बाबांचा मित्र होता पण तो असं का वागला तुमच्याकडनं पैसे वसूल करण्यासाठी त्यांनी जो मार्ग निवडला तो अतिशय असभ्य होता तो का पोलिसात तानाजींनी जी जबानी दिली त्यातही ताळमेळ नव्हता तानाजी किंवा इतर कोणी राहुलच्या संपर्कात होते का विचार करा एक धागा फक्त एक धागा तो जर का मिळाला ना तर तुमची निर्दोष मुक्तता होईल शब्द देतोय मी तुम्हाला आठवा नीट विचार करा डॅड आज मला खूप बरं वाटतंय आज मी मैत्री दिला तिच्या कामात काहीतरी मदत करू शकल्याचं मला समाधान वाटतंय डॅड अंजली वहिनींवर लागलेला आरोप हा कुणीतरी जाणीवपूर्वक सापळा रचून केलेला गेम आहे हे माझ्या लक्षात आलंय डॅड तानाजी नावाचा एक लबाड माणूस आहे तो या राहुल मर्डर केसमध्ये इन्वॉल्व असण्याची दाट शक्यता आहे भाषा आपले अंदाज कितीही खरे असतील ना तरी न्यायासनासमोर किंमत असते ती साक्षीदारांना आणि पुराव्यांना
डॅड पैशाच्या जोरावर पुरावे आणि साक्षीदार विकत घेणाऱ्यांची काय कमी आहे? नाही, तरीही निरपराधी माणसाची सुटका ही होतेच. तशीच अंजली वहिनींची सुटका होणार डॅड. पुरावे गोळा करण्यासाठी मी दीची मदत करीन. बेटा एक मनात आहे, विचारू. विचारताय काय डॅड? भाषा, प्रकाशचा शोध लाव का? बरेच दिवस संपर्क नाही त्याचा. मला त्याच्या या अशा विचित्र वागण्याची खूप काळजी वाटते. बस झालं आता, बस झालं. प्रकाश घरी यायलाच पाहिजे. हो तर मी माफी मागेल त्याची. भाषा आता मलाच अपराधी असल्यासारखं वाटायला लागलंय ग. मीच त्याला घरातून हाकललं. प्लीज प्लीज भाषा, प्रकाशला शोधून काढ त्याला. मैत्री, तुला माझ्या बोलण्याचा राग येईल किंवा मी फक्त एकतर्फी विचार करतोय असा गैरसमजही होईल, पण मी काय सांगतोय ते नीट लक्षात ठेव आणि तुला जेव्हा असं घडेल तेव्हा तूच मला आठवण करून दे. भविष्य वगैरे सांगायला लागलात की काय? काही लोकांच्या वागण्यावरनं मी या निष्कर्षाला पोहोचलोय. लक्षात ठेव, ज्या दिवशी अंजली वहिनीची निर्दोष मुक्तता होईल ना, त्या दिवशी तिची गाडी पूर्वपदावर येईल बघ. नाही हो, मला नाही वाटत असं. इतका मोठा प्रसंग घडलाय, फाशीचा दोर समोर लटकतोय, यातून सुटका झाल्यावर कुठलाही माणूस असं वागणार नाही. अंजली वहिनी वागेल. असो, आपण जबाबदारी घेतली, केस हँडल करायलाच लागेल. तू एक काम कर, तू राहुल बद्दल सगळे डिटेल्स गोळा कर, त्या तानाजीची पूर्ण कुंडली काढ. माझा त्या तानाजीवर संशय आहे. ओके, मी लगेच कामाला लागते. राहुल ज्या अपार्टमेंट मध्ये राहतो तिथे चौकशी करते. तिथल्या चौकीदाराची साक्ष पण महत्वाची ठरेल ना? अर्थातच, पण त्याला जरा टॅक्टफुली हँडल कर, कारण अशी माणसं फक्त पैशासाठी काम करतात. म्हणजे वेळ पडली तर त्याच्या खिशामध्ये एखादं पैशाचं पाकिट खूप. तो सगळ्यात महत्वाचा साक्षीदार आहे. अरे वा, हल्ली आवडत्या माणसाचे वरचेवर फोन यायला लागलेत. भाषा ना? जेलस? अजिबात नाही, फोन उचला. बोला मॅडम. जीजू. प्रूव म्हटलं तरी चालेल. काय आहे, मला पदोपदी आठवण करून देऊ नकोस की मी तुझ्या दीचा नवरा आहे. ओके मिस्टर पुरू, तर काम खूप महत्वाचं होतं. जीजू, मी ना चौकशी केली आहे, तानाजी बद्दल माहिती गोळा केली आहे. यु नो जीजू, तानाजीची तीन तीन घर आहेत आणि शिवाय त्याचा भाऊ साहेबराव हा त्याचा धंदा बघतो. बेंगनवाडी पोलीस स्टेशनला आणि घाराडोंगरी पोलीस स्टेशनला त्याच्या अगेन्स्ट केस आहेत. यु नो जीजू, तानाजीची तीन तीन घर आहेत आणि शिवाय त्याचा भाऊ साहेबराव हा त्याचा धंदा बघतो. बेंगनवाडी पोलीस स्टेशनला आणि घाराडोंगरी पोलीस स्टेशनला त्याच्या अगेन्स्ट केस आहेत. जीजू, हा तानाजी जेवढा सरळ वाटतो ना, तसा साधा सरळ माणूस नाही आहे. नाही, त्याची कल्पना आम्हालाही आहे. तू एक काम कर, तुला जी माहिती मिळाली ती मला आणून दे. आणि हो, राहुल बद्दल काही माहिती मिळते का बघ. ओके जीजू. जीजू आणखीन एक, तुम्हाला टेन्शन द्यायचं नाही आहे, पण आपण प्रकाशचाही आता शोध घ्यायला हवा. त्याचा शोध लागणं खूप जरुरी आहे. काहीच कॉन्टॅक्ट नाही आहे त्याचा. तू काळजी करू नकोस आणि धीर तर अजिबात सोडू नकोस. आपण लवकरात लवकर प्रकाशला परत आणूया. ओके
ओके बाय जीजू. बाय, टेक केअर. प्रकाशचा शोध घ्यायला हवा. एकदा जरा या सगळ्या प्रकरणातून मोकळा होऊ देत, मग मी तसा बरोबर पाठपुरावा करतो. आपण लवकरात लवकर प्रकाशला शोधूया, काळजी करू नका. नको रडू नकोस, हे बघ आणखीन विचार करत बसू नकोस बेटा. हे बघ अंजली, पूर्व आणि मैत्रिणी तुला शब्द दिलाय ना, तुझी निर्दोष सुटका होणारच. हो, पण त्याकरता किती प्रकारे मनस्ताप भोगावे लागले. लग्न झालं पुरुच आणि त्यांच्या स्वप्नांवर, त्यांच्या आनंदांवर मी अगदी बोळा फिरवला. बघ बेटा, जे घडलं ते घडून गेलंय बाळा, पण त्याचे परिणाम दीर्घकाळ सगळ्यांनाच भोगावे लागणार आहेत. लॉकअप मध्ये असताना त्या अंधार कोठडीत बरेच वेळा विचार यायचा, का जगतीये मी, माझ जगणं म्हणजे सगळ्यांना शिक्षाच आहे, संपवून टाकावं स्वतःला. नको ते जगणं, पण खरं सांगते बाबा, धीरच नाही झाला. मला सांग अंजली, असा विचार करून काय सिद्ध होणार आहे, काय साध्य होणार आहे? उलट बोलणाऱ्यांना आणखीन पुरावाच मिळाला असता. अंजलीनं राहुलचा खून केला म्हणून आत्महत्या केली असा कलंक लागला असता ना. आणि हे बघ, हे बाळा, आम्हाला पूर्ण खात्री आहे असलं भयंकर कृत्य तुझ्या हातून कधीही घडणार नाही. ग, माणूस चुकतो, चुकीचा विचार करतो, पण असला विचार तुझ्यासारखी सुशिक्षित संस्कारी मुलगी कधी करेल का? बाबा, मी खूप त्रास दिलाय हो सर्वांना. तुम्हाला तर वाटतेल तशी बोलले, आईचं आजारपणाचं खोटं नाटक केलं, पण तरी सुद्धा तुम्ही मला माफच केलं. कारण तू आमची मुलगी आहेस. आई, अमरची बायको आहेस तू, सून आहेस या घराची. हे बघ बेटा, आता झालं गेलं ते विसरायला हवं, यातून काहीतरी मार्ग काढायला हवा, आणि म्हणूनच पुरू आणि मैत्रीला तू मदत करायला हवीस. पण मी खरंच सांगते, मी खरंच काहीही केलं नाही हो.